ऐला हरी काना वाजवी तो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, बा यमुनेच्या तीरी काल पायला हरी काना वाजवी तो बासरी, काना वाजवी बासरी, काना वाजवी बासरी, बारा सोळा गवळ्याच्या नारी नटून चालल्या मथुर बाजारी, त्याने मारिला खडा माझा फोडिला घडा, त्याने फोडिल्या गागरी, त्याने फोडिल्या गागरी, त्याने फोडिल्या गागरी। सर्वत्र पाऊस सुरू झाला असून भात लावणीच्या कामांना वेग आलेला पाहायला मिळत आहे, तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक असून मोठ्या प्रमाणात भात लागवडी केली जाते। तर हिंजवडी पासून जवळ असलेल्या चांदखेड मधील शेतकरी नितीन गायकवाड हे गेली 20 वर्ष झालं भात लागवड करत आहे। ते 2022 साली राज्यामध्ये सर्वाधिक भाताचे उत्पादन देखील त्यांनी घेतले। तरी भात लावणी नेमकी कशी केली जाते व ती पारंपरिक गीत कोणती आहेत याविषयीची अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। गेली 20 वर्षापासून मी भाताची शेती करत आहे। सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस शाळा मी सोडली त्याच्या वेळेस भाताची शेती आणि आत्ताची भात शेती याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। त्याचं कारण असं की सुरुवातीच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीने भाताची शेती करत होतो, परंतु त्यानंतर भात शेतीमध्ये म्हणावास उत्पन्न न मिळण्यामुळे त्याच्यामध्ये उत्पन्न म्हणजे वाढीसाठी काय आपण विषय जर हे केलं पाहिलं तर आम्ही साधारण जून महिन्यामध्ये एक साधारण वातावरणाचा हिशोब लक्षात घेऊन त्यावेळेस आम्ही म्हणजे पूर्वतयारी आमचे बेड वगैरे तयार केलेले असतात। तर भाताचे बेड तयार केल्यानंतर पावसाच्या हिशोबाने आम्ही बेडवरती भाताची राख जी आपली चार सूत्रीचं पहिलं जे सूत्र आहे ते आम्ही मागील वर्षी भाताची जी ऊसाची राख आहे ती बेडवरती आम्ही हे करतो हंतरतो आणि हंतरल्यानंतर बियाण्याला ट्रीटमेंट देऊन म्हणजे आपण जे बीज प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये रासायनिक असेल जैविक असेल आणि मिठाच्या द्रावणातून या सर्व गोष्टी केल्यानंतर त्या बेडवरती भाताच्या तुसाची राख जाळून हंतरून त्याच्यावर त्या बियाण्याची लागवड करतो। आता ह्याच्यामध्ये महत्वाचा विषय असा आहे बरं का, तुम्हाला जर भाताचं उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्ही जर भाताची कमी वयाची रोपांची जर लागवड केली तर तुमचं भाताचं उत्पन्न 100% वाढणार। त्याचं कारण असं की त्यावेळेचा म्हणजे योग्य वेळी निर्णय घ्यायचा की आता हवामान आपल्याला अंदाज येतं की पाऊस चालू होणार आहे अशा सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण ज्या त्या वेळेस जर भाताच्या बियाण्यांची लागवड केली तर साधारण 17-18 दिवस ते फार ते 20-21 दिवसाची रोपं लागवड योग्य झाल्यानंतर त्याची लागवड करायची असा आमचा हिशोब असतो। भाताची शेती करत असताना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, कीड रोगाचं व्यवस्थापन असेल, या सर्व गोष्टीचं जर व्यवस्थापन चांगलं आपण काटेकोरपणे जर केलं तर साधारण 150 किलोच्या पुढं आमचं हेक्टरी आमचं उत्पादन आहे क्विंटलमध्ये। आता सध्या आमचं 3-3.5 एकर क्षेत्रामध्ये लागवड चालू आहे। आता आमची लागवड चालू आहे आणि टप्प्याटप्प्याने आता आमची रोपं लावायला आता म्हणजे आपलं येत आहे। तर एक साधारण 7-8 दिवसाच्या आसपास आमची लागवड पूर्ण होईल आमची सगळी। काय होतं भाताची मी आता सांगितलं तुम्हाला मुद्दा की ह्याच्यामध्ये कसं आहे, जर तुम्हाला भाताचं उत्पादन वाढवायचं असेल तर तुम्ही कमी वयाची रोपं लावली पाहिजेल। आता विषय असा आहे की शेतकरी काय करतात की जास्त दिवसाची रोपं लावतात आणि त्याच्यामुळे भाताचं उत्पादन हे कमी मिळतं। तर शक्यतो जर नियमाने जर पाहिलं तर जुलैच्या एंडिंग पर्यंत आपली भाताची लागवड झाली पाहिजे, उरकली पाहिजे। माझ्या विठ्ठलाला आणि माझ्या विठ्ठलाला आपण पाहिलं की जवळपास 3-3.5 एकर क्षेत्रावर भात लागवड करत असून 150 क्विंटल हेक्टर उत्पादन हे त्यांना होत आहे। प्राची केदारी, लोकल 18, पुणे।